बातम्यांचं अर्धशतक आपण पाहत होतो आणि या क्षणाची एक महत्वाची बातमी ती म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यामधून भाजपचे अनुप धोत्रे हे खासदार म्हणून विजयी झालेले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांना अनेक महत्वाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. अकोल्याच्या नव्या खासदारांकडून विविध क्षेत्रातील लोकांना नेमक्या काय अपेक्षा आहेत पाहूयात. अकोल्याला भौगोलिकदृष्ट्या हा वऱ्हाडाचं एक केंद्रबिंदू आहे, तर त्या जर आपण आपलं शहर ताकदीने डेव्हलप करू शकाल तर त्याच्या माध्यमातून आजूबाजूच्या चार पाचही जिल्ह्यातील लोक इथे येऊन या जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला भरभराटी मिळेल. वृद्ध कलावंतांना केंद्राकडून दर महिन्याला याला मदत मिळाली पाहिजे. आमच्या कलावंतांना आता म्हातारे झाल्यावर कुठे कला सादर करता येत नाही आणि आम्हाला पेन्शनही नाही, त्यामुळे आमचा गुजारण चालण्यासाठी हे सगळं पाहिजे आम्हाला. पण थिएटरचा मुद्दा माझा पहिला आहे, आम्हाला थिएटर द्या मग आम्ही पैसे कमावतो त्याच्यावर. साध्या अपेक्षा आहेत आमच्या की वेळेवर आम्हाला शेतकऱ्यांना खत मिळालं पाहिजे, वेळेवर बियाणे मिळालं पाहिजे, कंपनीच्या रेटमध्ये मिळालं पाहिजे आणि अकोट अकोला रस्ता हा तात्काळ चांगल्या दर्जाचा हा रस्ता उखळून नितीन गडकरी साहेबांनी जो आदेश केला होता की हा रस्ता उखळून फेका, तो आदेश कोणाला केला हेच आम्हाला आजपर्यंत कळालं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.